स्क्रीनवर जो तुम्ही फोटो पाहिले तर तुम्हाला असं दिसेल की दोन वेगवेगळे फोटो आहेत. दॅट इज अ कम्पॅरिझन बिटवीन टू फोटोग्राफ्स. इझिली वी आयडेंटिफाय दिस इज अ नॅचरल व्हेजिटेशन अँड रिव्हर अँड नेक्स्ट इज अ फ्लड. इज अ फ्लड कंडिशन. ओके, मीन्स जर रिव्हर आपण सुरुवात केली किंवा रिव्हर म्हणजे काय इथून जर आपण पाहिलं तर व्हॉट इज अ रिव्हर काय सांगताय तुमच्याकडून येऊ द्या. रिव्हर कशाला म्हणतो? काय सांगते हे इंटरॅक्शन आहे. कारण ऍक्च्युअली लेक्चर रिव्हर हा विषय असा आहे की तो सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा म्हणजे फ्रॉम फार्मर असतील ते इंडस्ट्रियलायझेशन असतील इंडस्ट्रियलिस्ट असतील सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय हा रिव्हर आहे. कशाला म्हणू शकतो आपण रिव्हर? ओके, पाण्याचा छोटा झारा. ओके, पाण्याचा छोटा झारा म्हणजे रिव्हर. अजून जसेही तसे चुकलो तर चुकलो तर आपलं तेच पाहायचं की रिव्हर म्हणजे काय. पुण्याला रिव्हर आहे का? कोणती? मुळा आणि मुठा. पुन्हा कोणत्या नदीवर बसलेला आहे? मुळा की मुठा? मुठा. आणि मुळा येते ती मुळशीकडून, बरोबर. त्याला रिव्हर म्हणतो आपण. आताची काय कंडिशन आहे रिव्हरची? ती रिव्हर आहे की ड्रेनेज आहे? ओके, म्हणजे पण त्याला आपण ड्रेनेज म्हणत नाही. दॅट इज अ रिव्हर. ओके, रिव्हर म्हणजे काय? तर एक हाय अल्टिट्यूड पासून किंवा एका उंचीवरून जो फ्लो त्या ठिकाणी लो लँड कडे वाहतो बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, ज्याला आपण रिव्हर म्हणतो, बरोबर. पण ती रिव्हर आता आपल्याला त्या कंडिशन मध्ये असलेली दिसणार नाही. सो या टोटल लेक्चर मध्ये आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन पाहणार आहोत रिव्हर म्हणजे काय किंवा रिव्हर्स रिलेटेड. देन प्रेझेंट कंडिशन ही आपल्याला शेवटला अभ्यासायची. ऍक्च्युली व्हॉट इज अ प्रेझेंट कंडिशन रिलेटेड टू रिव्हर. ओके, सो फर्स्ट वी आर स्टार्ट फ्रॉम दिस इज अ डिस्ट्रीब्युशन ऑफ रिव्हर, वर्ल्ड डिस्ट्रीब्युशन ऑफ रिव्हर. ओके, वी हॅव सॉ द नॉर्थ अमेरिका, दिस इज अ मिसिसिपी. देन इन साऊथ अमेरिका व्हिच इज रिव्हर? अमेझॉन. देन in Africa, Congo and Nile. In India, Ganga and Sindhu. So these are the major rivers in whole world. Then Huanghu in China also. Huanghu, Yangtze, all these are the rivers. Okay, okay. This is a scenario of river related to world. Okay. Then next, it is related to India. Okay. The Ganga, then Sindhu, in southern part of India, we will see the Godavari, then Krishna, Kaveri, all these are the rivers in India. Then, in related to Maharashtra, in Maharashtra we will see that there are like Godavari, then Krishna, Kaveri, okay, and nearby Bhima also we will see in India. Okay. If we have started study related to river, there are some basic concepts related to river. Means for example we have seen ki jar tumhi ekada chitrapat pahat asal tar chitrapat pahat astana stage varti kaam karnare astat te vegle ani tela apan backstage la astat te mhanto te vegle. Actually backstage la astat tyancha tya chitrapat asel kiwa film asel tya madhe khup motha role asto lakshat yete na. पण जे स्टेजवर असतात, समजा जर आपण फॉर एक्झाम्पल रिव्हर घेतले तर रिव्हर ही जी कन्सेप्ट आहे ती स्टेजवरची आहे आणि त्याच्या बॅक साईडला काम करणारे जे घटक आहेत दॅट इज कॉल्ड हायड्रोलॉजिक सायकल. बरोबर, लक्षात येते ना की या जर हायड्रोलॉजिकल सायकलच जर रन झालं नाही तर त्या ठिकाणी रिव्हरला काहीही महत्व असलेलं आपल्याला दिसणार नाही. सो हायड्रोलॉजिकल सायकल इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन स्ट्रीम. रिव्हर म्हणजे स्ट्रीम, की जी अशी एक स्ट्रीम की जी ज्यामधून अमाऊंट ऑफ व्हॉल्यूम ऑफ वॉटर असेल की जो फ्लो होतो त्याला आपण स्ट्रीम म्हणतो. सो रिव्हरचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रामुख्याने हायड्रोलॉजिक सायकल जे आहे ज्याला आपण जलचक्र असं म्हणतो ते जलचक्र अभ्यासणं गरजेचं आहे. जर आपण जलचक्रच अभ्यासलं नाही तर त्या ठिकाणी आपल्याला हायड्रोलॉजिकल किंवा ज्या नद्या आहेत त्यात वाहणारा अमाऊंट जे पाणी आहे किंवा त्याला आपण वॉटर व्हेलॉसिटी म्हणतो किंवा त्याची वेग असेल
ह्या ज्या घटक आहेत ते आपल्याला यातून लक्षात येणार नाही. मागे येतोय का आवाज? ओके, मीन्स फर्स्ट वी आर सी द हायड्रोलॉजिक सायकल, की ज्याला आपण प्रामुख्याने जास्त महत्व दिलेलं आहे, कारण जरी तो आपल्या डोळ्यासमोर नसेल, तो स्पेशिओ टेम्पोरल चेंज होत असेल, वेळेनुसार काळानुसार ते सायकल आपल्याला चेंज झालेलं दिसतं आणि त्याचा इफेक्ट तुमच्या रिवर वरती झालेला दिसतो. होतो का रिफेक्ट इफेक्ट? काय वाटतं तुम्हाला? जे हायड्रोलॉजिक सायकल आहे किंवा जलचक्र आहे, आपण म्हणतो जलचक्र, त्या जलचक्राचा तुमच्या रिव्हर वरती किंवा रिव्हरच्या स्ट्रीम किंवा त्याची व्हॅलोसिटी, त्याची कॅपॅसिटी, त्याचा डिस्चार्ज याच्यावरती परिणाम होतो असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं, होतो का परिणाम? सहजच, कारण इफ जर आपण पाहिलं की एरिया जर आपण चेंज करीत गेलो, की फॉर एक्झाम्पल ज्या पेरिनियल रिव्हर्स आहेत आणि ज्या नॉन पेरिनियल रिव्हर्स आहेत यांच्यामध्ये असणारे जे फीचर्स आहेत की जे आपण पुढे पाहणार आहोत, ते सुद्धा आपल्याला डिफरंट असलेले दिसतात. वाय? बिकॉज ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ दॅट वॉटर. त्या पाण्याचा असणारा वेग हा त्या वेग तुमचा त्या फ्युचरवरती परिणाम करतो, आणि जो वेग येणार आहे तो वेग कशावरती डिपेंड आहे? तुमच्या सायकलवरती. जर तुमचं जलचक्र जर ऍक्टिव्ह असेल, जर अमाऊंट ऑफ वॉटर किंवा जास्त पाणी जर तुमच्या स्ट्रीममध्ये आलं, तर ऑटोमॅटिकली तुमचे जे फीचर्स आहेत नदीचे, ते तुमचे चेंज होणार आहे. आणि इट इज अ ट्रूथ, म्हणजे नॅचरल लॉ ज्याला आपण म्हणतो, तो त्या ठिकाणी असलेला प्रामुख्याने दिसून येईल. सो दॅट्स वाय जे जलचक्र आहे, ते जलचक्र आपल्याला सगळ्यात महत्वाचा रोल आपला नदीच्या मधला, जो नदी ज्याला आपण हा मॅटर आपण किंवा घटक घेतोय, त्या घटकामध्ये जलचक्र हा सगळ्यात महत्वाचा घटक असलेला दिसतो, की जो त्याच्यावरती परिणाम करतो आणि त्याला अनुसरून आपल्याला सगळे फीचर्स तयार झालेले दिसतात. एकदम मला त्या नदीच्या वॉटरचा व्हॅलोसिटी किंवा त्याचा वेग कळाला, तर त्याच्यावरून मी जे फीचर्स आहेत ते लगेच आयडेंटिफाय करू शकतो किंवा प्रिडिक्ट करू शकतो. की समजा जर नदीचा वेग एवढा असेल, मग युथ स्टेजमध्ये नदी कोणती फीचर्स तयार करेल, किंवा ॲडल्ट्समध्ये कोणती तयार करेल, आणि ओल्ड स्टेजमध्ये कोणते फीचर्स तयार करेल, म्हणजे काय? की ज्याच्याकडे आपण कधीही लक्ष देत नाही, नदी शिकत असताना आपण जे सायकल आहे, जलचक्र आहे, त्याच्याकडे कधी लक्ष देत नाही, पण ॲक्च्युली तो बेसिक आहे. कारण या गोष्टीवरतीच सगळ्या नदीची जी स्ट्रक्चर्स, त्याचे फीचर्स किंवा त्याची कॅपॅसिटी, कॅरिंग कॅपॅसिटी, जे आतमध्ये जे मटेरियल आहे त्याची कॅरिंग कॅपॅसिटी, ही सगळी तुमच्या ह्या सायकलवरती आपल्याला ठरलेली दिसून येते. आणि हे सिम्पल सगळे तुम्ही तिसरीपासून हे सगळे सायकल शिकता, तिसरी चौथी म्हणजे माध्यमिक तुम्ही आता सुद्धा हे सायकल शिकता. की काही कन्सेप्ट आहेत, की समजा बाष्पीभवन होत असेल पाण्याचं, त्यानंतर त्याचं त्या ठिकाणी कंडेन्सेशन होत असेल, त्यानंतर पाऊस पडत असेल, रन ऑफ असेल. की समजा रन ऑफ दोन प्रकारचा आहे, की हा तुम्हाला अंडरग्राऊंड दिसेल, एक अंडरग्राऊंड आहे आणि एक ओपन, किंवा ज्याला आपण ओपन स्पेस वरून मानणार, की त्याला स्ट्रीम असं म्हणतो आपण. ओके, मग हा जो रन ऑफ आहे ह्याला स्ट्रीम म्हणतो, याला आपण रिव्हर असं म्हणतो. मग रिव्हरचे खूप मोठे म्हणजे छोटे स्ट्रीम असतील, जसं आता सांगितलं की छोटा वाहणारा झरा, की जो एका मेन स्ट्रीमला येऊन मिळेल आणि त्याचं जे अमाऊंट ऑफ वॉटर ज्याला आपण म्हणतो ते इन्क्रीज होईल, आणि मग छोट्या स्ट्रीमची मोठी त्यानंतर त्याच्या स्टेजेस आपल्याला वाढत गेलेल्या दिसतात. तर हे सायकल जे आपण पाहतो, की हे सायकल खूप महत्वाचं आहे, की ज्याच्याकडे आपण कधीही लक्ष देत नाही. ॲक्च्युली नदी शिकत असताना किंवा नदीचा अभ्यास करत असताना आपल्याला या सायकलवरती जास्त कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे. कारण याचं असं आहे की बिकॉज ऑफ अर्बनायझेशन, देन सिव्हिलायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन, वी हॅव डिस्टर्ब दिस सायकल. बरोबर? की समजा फॉर एक्झाम्पल असं असेल, जर आपण असं पाहिलं की एखादी ऑइल घेऊन जाणारी बोट असेल आणि ती जर त्या ठिकाणी समुद्रामध्ये काही कारणास्तव ऍक्सिडेंट वगैरे काही झाला, आणि जर सगळं ऑइल समुद्राच्या पाण्यावरती जर तवंग आला, तर ऑटोमॅटिकली जे इव्हॅपोरेशन आहे ते लेस होईल आणि त्याचा इफेक्ट तुमच्या पुढच्या सगळ्या सायकलवरती झालेला दिसतो. हे सगळं कॉमनली आपण घेतो, कॅज्युअली घेतो. ॲक्च्युली हे घटक त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे, की ज्याचा प्रामुख्याने रिव्हरचा अभ्यास करत असताना आपल्याला हे पाहणं गरजेचं असतं. ओके, देन कन्सेप्ट रिलेटेड टू स्ट्रीम. स्ट्रीम मीन्स द चॅनल, की त्या चॅनलमध्ये आपल्याला काहीतरी अमाऊंट ऑफ वॉटर असेल, मग तो ट्रिब्युटरी असेल किंवा मोठी स्ट्रीम असेल, मेन स्ट्रीम असेल, आणि त्याच्यावरून त्याची आपल्याला बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हाय अल्टिट्यूडवरून लो अल्टिट्यूडकडे वाहणारं जे पाणी आहे बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी, त्याला आपण स्ट्रीम असे म्हणतो. ते वाहत असताना
जे वॉटर आहे ते वाहत असताना त्या ठिकाणी ते आपल्याला शांत वाहिलेलं दिसणार नाही, काही कार्य ते करत असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल माध्यमिकच्या मुलांचं उदाहरण घ्या की समजा आपण जर रस्त्याने चाललो, चालता तुम्ही रस्ते शांत चालता का हो? नाही चाल, दगड पायाने मार, ह्याला मार, त्याला आवाज दे, त्याला हात कर, शेजारच्याला मार, म्हणजेच काय की जी कंडिशन आहे, बिकॉज दॅट इज अ नॅचरल लॉ. हा फक्त ह्युमनलाच लागू होतो असा नाही, ज्या नॅचरल कंडिशन आहेत सगळ्या किंवा नॅचरल जे सायकल आहेत त्या सगळ्या सायकलला हा लॉ लागू होतो. की समजा नदीची जी स्टेज आहे, यंग स्टेज किंवा जे अप्पर स्टेज आपण पाहणार आहोत पुढे, की त्या स्टेजमध्ये नदी असे कार्य करते की जे कार्य लहान मुलं करतात, बरोबर, जे सगळे कार्य. त्यानंतर मिडल स्टेजला असे येते की थोडीशी मॅच्युरिटी येते नदीला पण, जशी मानवाला येते तशी, आणि नंतर नदी त्या मॅच्युरिटीमध्ये असणारी कार्य किंवा त्याचे फीचर्स वेगळे असतात, त्या अँगलने ती कार्य करते. आणि लास्ट जी ओल्ड स्टेज आपण म्हणतो, ती ओल्ड स्टेज नदीलाही येते आणि मानवालाही येते. सेम तीच प्रोसिजर आपल्याला या ठिकाणी सुद्धा दिसते. आणि म्हणून ज्यावेळेस वॉटरची व्हेलॉसिटी जी आहे किंवा जो वेग आहे, तो वेग हे तीन कार्य करतो, आणि तेच कार्य आपल्याला पाहिजेत की इरोजन, ट्रान्सपोर्टेशन अँड डिपॉझिशन. आणि इट इज रिलेटेड टू थ्री स्टेज, म्हणजे थ्री स्टेज आपण पाहणार आहोत, अप्पर, मिडल आणि लोअर स्टेज. त्या तीन स्टेज मध्ये आपल्याला ही नदी प्रामुख्याने कार्य करताना दिसते. आता ही स्ट्रीमची व्हेलॉसिटी जी आहे ती वेगवेगळ्या पॅरामीटरमध्ये आपण मोजू शकतो, फीट स्क्वेअर सेकंड, लाईक दिस. आणि हा जो प्रोफाईल आहे, हा जो प्रोफाईल आपल्याला दिसेल, हा प्रोफाईल स्ट्रीम किंवा जे वॉटरची जी व्हेलॉसिटी आहे ती इन्क्रीज कशी होईल, किंवा समजा हा जर हाय हाय लॅटिट्यूड असेल तर या ठिकाणाहून एखादा फ्लो जर वाहत असेल तर तो आपल्याला नदीच्या माउथपर्यंत, म्हणजे जिथे समुद्राला ते मिळते तिथपर्यंत आपल्याला ती गेलेली प्रामुख्याने दिसेल. दीज आर द टाइप्स ऑफ रिव्हर, पेरिनियल अँड नॉन पेरिनियल. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन महाराष्ट्र तर तुम्ही आपण पाहिलं तर आपल्याकडचे ज्या सगळ्या रिव्हर्स आहेत दॅट इज अ नॉन पेरिनियल, ओके. आणि ज्या हिमालयन रिजन मधून उगम पावतात त्यांना आपण पेरिनियल असे म्हणतो. की ज्या बारामाही वाहतात, आणि दुसऱ्या ज्या आहेत की ज्या बारामाही वाहत किंवा ज्याला आपण सीझनली फक्त वाहतात त्या असं म्हणतो. त्याची कारण तुम्हाला माहित आहे, तुम्ही जर पाहिलं तर प्रामुख्याने की ज्या ठिकाणी असा नॅचरल सोर्स आहे की जो डेफिनेट आहे, फिक्स आहे, की ज्याला मग समजा पावसाळ्यात असेल तर पावसाचं पाणी मिळेल, रेनी सीझन नंतर त्या ठिकाणी जो बर्फ आहे किंवा स्नो आहे त्याच्या मेल्टिंगमुळे येणारं पाणी, की जे बारामाही आपल्याला असलेलं दिसतं. आणि मग दॅट इज अ टू टाइप्स ऑफ रिव्हर, पेरिनियल अँड नॉन पेरिनियल. देन दिस इज अ थ्री प्रोसेस. की फॉर एक्झाम्पल जे आपण आता पाहिलं की इरोजन, ट्रान्सपोर्टेशन अँड डिपॉझिशन, आणि या तीन स्टेजेसच्या आधारे आपल्याला टोटल नदीची त्या ठिकाणी असणारी कार्य किंवा नदी कशा प्रकारे वेगवेगळे फीचर्स तयार करते वेगवेगळ्या स्टेजमध्ये त्या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने पाहायचंय, ओके. दिस इज अ गुड एक्झाम्पल ऑफ रिव्हर, हे पाहिलं, हे एक्झाम्पल. म्हणजे काय की नदी असा एकमेव असा घटक आहे की जे तिन्ही कार्य करते. तिन्ही म्हणजे काय, इरोजनही करेल, तीच ट्रान्सपोर्ट करते आणि तीच डिपॉझिशन करते नदी. आणि हे त्याचं एक सिम्बॉलिक उदाहरण आहे की त्या ठिकाणी जसं आपण पाहतो की जे लोक काम करतात बांधकामावरती, सेम तसंच आहे की खाणतातही, घेऊनही जातात आणि टाकतातही, सेम तीच कंडिशन रिव्हर करते. बट याचा का आपण अभ्यास करतोय, कारण हे आपल्या जीवनाशी संबंधित आहे. ऍक्च्युली इथं जे आपल्याला सांगायचं आहे, ऍक्च्युली तुम्हाला पुस्तकामध्ये हे सगळं मिळेल, पण जे ऍप्लिकेशन आपल्याला याचं पाहायचंय की ऍक्च्युली याचा आपल्या जीवनाशी काय रिलेव्हंट आहे किंवा हे आपल्या जीवनाशी आपल्याला कसं जोडायचंय, या संदर्भात आपल्याला प्रामुख्याने याचा अभ्यास करायचा आहे. की दीज आर द थ्री स्टेजेस, इरोजन, ट्रान्सपोर्टेशन अँड डिपॉझिशन, ओके. दीज आर द रिव्हर्स. जर तुम्ही पाहिलं की समजा यामध्ये मला फक्त एवढंच तुम्हाला मेन दाखवायचं असं आहे की समजा नाईल रिव्हर जर आपण घेतली तर तिची असणारी लांबी, आणि मेन दाखवायचं आपल्याला की त्याचा असणारा डिस्चार्ज, की जे अमाऊंट ऑफ वॉटर म्हणजे माऊथ जवळ ज्यावेळेस ती समुद्राला मिळते त्यावेळेस असणारा जे पाणी आहे, त्याची जर तुम्ही ही डेटा हा डेटा पाहिला तर तुमच्या असं लक्षात येईल की जी अमेझॉन नदी आहे तिचं जे वॉटर आहे डिस्चार्ज हे सगळ्यात जास्त दिसतं, बरोबर. त्याचं कारणही तसंच आहे, पहा बरं का असेल, अमेझॉन नदीचं जे वॉटर डिस्चार्ज आहे सगळ्यात जास्त आहे.
तुम्ही जर विषुववृत्तीय पहिला एरिया की जिथं सदाहरित अरण्य आहेत की जिथं जे वॉटर सायकल आता आपण पाहिलं ते वॉटर सायकल रोज चालतं, रोज आपल्याकडे रोज चालत नाही, आपल्याकडे सीझनली येतं, म्हणजे ज्यावेळेस पावसाळा असतो रेनी सीझन असतो त्यावेळेस जास्त ऍक्टिव्ह आपल्याकडे वॉटर सायकल असतं की पाऊस आपल्याकडे त्यावेळेस येतो. पण विषुववृत्तीय ज्या नद्या आहेत त्या विषुववृत्तीय नद्यामध्ये दुपारपर्यंत उष्णता असते, ह्युमिडिटी वाढते, इव्हॅपोरेशन होतं आणि दुपारनंतर पाऊस पडतो. हे डेली चालतं आणि त्यामुळे तिथे डेन्स फॉरेस्ट आहे, सगळं हरित सदा हरित ज्याला आपण म्हणतो असं फॉरेस्ट आहे. आणि मग त्या ठिकाणी असणारं जी वॉटरची अमाऊंट आहे येणारी तिची ऍक्च्युली जी व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम जास्तच असणार आहे कारण डेली पाऊस आहे. सेम ती प्रोसिजर जर आपण पाहिली तर आपल्याला अमेझॉन मध्ये दिसेल आणि म्हणून अमेझॉनचे जर आपण डिस्चार्ज पाहिला नदीचा तो सगळ्यात जास्त असतो. आणि मग त्याचा फायदा काय होईल की जर तुमच्या नदीमध्ये वर्षभर पाणी असेल, जास्त पाणी असेल तर ऑटोमॅटिकली इकोसिस्टीम तुमची रिच असणार आहे, साहजिकच आहे. जर आपण आपल्या एरियाचा विचार केला की महाराष्ट्राचा किंवा पुण्यातल्या मुळामुठीचा तुम्ही विचार करा तर आपली इकोसिस्टीम त्या ठिकाणी आपल्याला डिस्टर्ब झालेली दिसते. ओ कशामुळं? तर बिकॉज ऑफ द दिस व्हेलोसिटी असेल किंवा व्हॉल्यूम ऑफ वॉटर असेल की पाणी आहे तर ते डॅमने अडवलेलं असेल किंवा त्याचा इतर परिणाम असेल ते आपण पुढे पाहू. पण इथं मला मेन सांगायचं की जर तुम्ही हा जर डिस्चार्ज पाहिला तर हा जास्त आहे, तो जर आपण गंगेचा पाहिला तर तो फक्त 12,500 क्यूबिक पर सेकंड मीटर हा आपल्याला असला दिसेल. हा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स कशामुळे? तर नदी कोणत्या एरियातून वाहते किंवा तुमचं वॉटर सायकल किती ऍक्टिव्ह आहे त्याच्यावरती आपल्याला प्रामुख्याने हे डिपेंड असलेलं दिसतं. आणि त्याचा परिणाम काय होतो की जर तुम्ही जर अमेझॉन नदीच्या मुखाजवळ गेलात आणि समजा बोटीत बसलात तर एक 50 ते 30-40 किलोमीटरपर्यंत जर तुम्ही गेलात तरी तुम्हाला तिथं फ्रेश वॉटर मिळेल, समुद्रात सुद्धा फ्रेश वॉटर. का? तर त्याचा अमाऊंट जे डिस्चार्जचा अमाऊंट आहे ते जास्त आहे आणि म्हणून सॉल्टी वॉटर तुम्हाला 30-40 किलोमीटर नंतर कुठेतरी सुरू होईल, ते आपल्याकडे दिसत नाही. का? बिकॉज ऑफ द डिस्चार्ज. कारण जर गोडं पाणीच तुमच्या नदीत समुद्रात जर कमी येत असेल तर ऑटोमॅटिकली हा फरक तिथं पडणार आहे. आणि ऍक्च्युली जो अमाऊंट आहे समजा हा 12,500 आहे तो जर मी ब्रह्मपुत्रा आणि गंगा यांच्या जॉईंट नंतर जर पाहिला तो 70,000 होतो. म्हणजे एकदम बांगलादेशचा जो आपला बांगलादेशचा जो मुखाजवळ आहे दोन्ही नदीच्या जॉईंटच्या तो वाढतो. हा फक्त कुठे आहे तर हा फरक का जवळचा आहे त्यामुळे तो कमी आहे, म्हणजे ब्रह्मपुत्रेचा आपण घेतलेला नाही तो. म्हणजेच काय? तर दॅट इज डिपेंड ऑन द सॅलिनायझेशन अँड अदर थिंग्स. कारण तिथं लगेच जर तुम्ही असं पाहिलं की इथं जर फ्रेश वॉटर असेल तर समुद्राच्या मुखाजवळ किंवा नदीच्या मुखाजवळ वेगळीच इकोसिस्टीम डेव्हलप होणार आहे. याचा इफेक्ट आपलं तेच, म्हणजे आपण निग्लेक्ट करतो की अमाऊंट आज जास्त आहे किंवा त्याचं डिस्चार्ज जास्त आहे म्हणून काय फरक पडेल, तर ऑटोमॅटिकली ती त्या ठिकाणची असणारी जी इकोसिस्टीम आहे ती आपल्याला डिस्टर्ब झालेली किंवा वेगळी डेव्हलप झालेली दिसून येईल. ओके, की ज्या नदीचा जो शेप मिळतो त्या संदर्भात आपण जर पाहिलं तर वेदरिंगमुळे असेल किंवा मास मुवमेंटमुळे असेल की त्या नदीमध्ये येणारी पाण्याचं अमाऊंट किंवा व्हेलॉसिटी किंवा त्याची असणारी जे मास इरोजन केलेला जो मटेरियल आहे त्यावरती असेल किंवा वेदरिंग नंतर जी मग लॅटरल असेल किंवा व्हर्टिकल वेदरिंग असेल, उभी आणि आडवी वेदरिंग ज्याला आपण म्हणतो, तर त्यामुळे सुद्धा नदीचा शेप जो आहे तो आपल्याला चेंज झालेला दिसून येईल. ओके, या सम काही प्रोसेस आहेत म्हणजे इरोजनशी रिलेटेड जर आपण पाहिलं तर ह्या इरोजनशी रिलेटेड आहेत. ऍक्च्युली त्यांच्या पुस्तकात तुम्हाला मिळतील पण त्यांचा परिणाम ऍक्च्युली नदीवरती काय होतो आणि ते आपण कशासाठी अभ्यासायचं याच्या संदर्भात आपण प्रामुख्याने डिस्कशन करणार आहोत. मग एब्रेशन असेल किंवा हायड्रॉलिक ऍक्शन असेल किंवा कोरोजन्स असेल किंवा ऍट्रिशन्स असतील, ही या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला जो इरोजनची जी प्रोसेस आहे ती कशी डेव्हलप होते, किती प्रमाणात होते, या सगळ्या गोष्टीवरती त्या परिणाम करतात. की समजा एब्रेशन असेल की ज्याला आपण सँडपेपर इफेक्टमध्ये थोडक्यात जर आपण पाहिलं की समजा ही जर बेसिन मानली, आपण ज्या ह्याच्यामध्ये उभा राहिलो ही बेस नदीचा बेस असेल आणि साईडच्या ज्या बाजू आहे ज्याला आपण किनारा म्हणतो नदीचा, त्याच्यावरती अशी ओरखडे वळल्यासारखे ज्या इरोजन होतं त्याला आपण त्या ठिकाणी एब्रेशन असं म्हणतो. किंवा त्या ठिकाणी हायड्रॉलिक ऍक्शन म्हणजे जे फॉल्ट असतील की त्यामधून एखादा किंवा रेनी सीझन मध्ये अमाऊंट ऑफ वॉटर जास्त असेल आणि त्यामुळं असा जो हायड्रॉलिक ऍक्शनने त्या ठिकाणी आपल्याला दगड असतील ते उखडले जातात आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला प्रोसेस झालेली दिसते. आणि या संदर्भातले ज्या कन्सेप्ट आहेत की ज्या इरोजन प्रोसेसशी रिलेटेड आहे. ओके, देन
ट्रांसपोर्टेशन से रिलेटेड जर आपण पाहिलं तर ट्रॅक्शन असेल मीन्स दोन ऑब्जेक्ट जे पाण्यामधून वाहत असताना एकमेकांवरती आदळतात त्याची डायग्राम पुढे आहे तुम्हाला मी दाखवतो लगेच. त्यानंतर सॅलेशन म्हणजे जम्पिंग लाईक फ्रॉग. ही दोन दगड असतील तर ते पाण्याचा वेग जास्त असेल तर ते हवेत किंवा पाण्यामध्ये फ्लोटिंग होतात आणि त्यामुळं त्याला आपण सॅल्युटेशन असं म्हणतो. किंवा सस्पेन्शन असेल की जी सँडी किंवा सिल्ट असं जी माती आहे किंवा ज्याला आपण मऊ माती ज्याला म्हणतो की जी सहजासहजी अशी पाण्याच्या फ्लोबरोबर वाहते म्हणजे पावसाळ्यात पाण्याचा कलर कसा दिसतो रेड कारण रेडिश कारण वरून असणारी जी माती आहे तर ती आपल्याला त्यामध्ये मिक्स झालेली दिसेल. आणि सोल्युशन्समध्ये केमिकल रिॲक्शन्स आहेत त्यात की काही जे केमिकल्स आहेत ज्यावेळेस नदी वाहत असते त्यावेळेस ते सोल्युशन्स किंवा केमिकल्स त्यामध्ये ॲड होतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला त्याचा परिणाम झालेला दिसतो. जे आता आपण पाहिलं सॅल्युटेशन किंवा सोल्युशन किंवा सस्पेन्शन अँड ट्रॅक्शन म्हणजे समजा हा जो ॲरो आहे की काही दगड असे जम्पिंग करीत जातात पाण्यामुळं पाण्याच्या वेगावरती अवलंबून आहे. किंवा समजा हे दोन दगड असतील किंवा हे खालच्या सर्फेसला त्या ठिकाणी घासून त्या ठिकाणी गेलेले आपल्याला दिसतील किंवा त्या ठिकाणी आपल्याला सोल्युशन म्हणजे डिझॉल्व झालेले काही मटेरियल त्यामध्ये असलेले प्रामुख्याने दिसतील. आणि यामध्ये गंमत अशी बघा तुम्ही हे जे ॲरो दिसत आहे त्याची साईज जी आहे ती साईज काय इंडिकेट करते तर वॉटरचा फ्लो जो आहे तो फ्लो इंडिकेट करते की समजा जर हा किंवा जो मॅटर आहे हा मॅटरचा जड असेल त्याचा डायमीटर जास्त असेल तर त्याला फ्लो होण्यासाठी पाणी सुद्धा जास्त लागणार आहे बरोबर. तेच जर आपण सॅल्युटेशनचं पाहिलं की जम्पिंग जे दगड करतात छोटे छोटे मिडियम साईजचे त्यांच्यासाठी फ्लो छोटा असला तरी चालू शकतो. तेच जर आपण सस्पेन्शन आणि सोल्युशनचं पाहिलं तर हे जे डिझॉल्व झालेले आहेत त्यामुळे ते इझी थोड्या वॉटरमध्ये सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. ही जी कंडिशन आहे ही कंडिशन रिअर घडते म्हणजे ट्रॅक्शनची किंवा कारण ज्यावेळेस रेनी सीझन असेल पाणी जास्त असेल त्यावेळेसच कुठेतरी मोठमोठे बोल्ड्स किंवा जे दगड्स आहेत ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. म्हणजे जास्त करून किंवा जास्त फ्रिक्वेंटली घडणारी घटना जी आहे ती ही आहे की जेणेकरून सस्पेन्शन आणि सोल्युशन्स की हे जास्त करून सहजासहजी आपल्याला फॉलो झालेले किंवा डेव्हलप झालेले किंवा पुढे गेलेले दिसतील. ओके दीज आर द सम कन्सेप्ट रिलेटेड टू ड्रेनेज सिस्टीम मीन्स फॉर एक्झाम्पल सब डिव्हि किंवा सब जे आपण रिव्हर असते किंवा छोटी स्ट्रीम असते त्याला ट्रिब्युटरी आपण असं म्हणतो किंवा सोर्स म्हणजे तिथं स्टार्टिंग पॉईंट आहे रिव्हरचा त्याला सोर्स असं म्हटलं जातं. मुख सॉरी जिथून सुरुवात होते नदीची तो त्यानंतर कॉन्फ्लुएन्सेस जर आपण पाहिले की जिथं जॉईंट आहे नदीचा किंवा जी ट्रिब्युटरी आणि मेन स्ट्रीम या ठिकाणी एकत्र येते तिथं. त्यानंतर वॉटर शेड म्हणजे काय दिस इज अ वॉटर डिव्हायडर दिस रेड लाईन ही जी रेड लाईन आहे ती वॉटर डिव्हायडर आहे म्हणजे सह्याद्री हा एक चांगला वॉटर डिव्हायडर म्हणजे त्याला आपण पाहतो की जी अशी रेंज की ज्या रेंजवरती पाऊस पडल्यानंतर त्याचे दोन भाग होतात म्हणजे ईस्ट आणि वेस्ट साईडला जर सह्याद्रीचं एक्झाम्पल आपण पाहिलं तर आपल्याला दोन साईडला त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युट झालेले दिसतील. आणि दिस इज अ माउथ की जे आपल्याला नदीचं मुख ज्याला आपण म्हणतो की जी नदी समुद्राला मिळते त्यावेळेस असणारा तो एरिया. ओके दिस द लॉंग प्रोफाईल. तीन प्रकारचे प्रोफाईल असतात की समजा जर हा माईक असेल जो मी समोरून पाहत असेल तर तो क्रॉस प्रोफाईल होईल. तो मी जर आडवा पाहत असेल तर त्याला लॉंग प्रोफाईल म्हणतात आणि जर मी वरून पाहत असेल एरियल व्ह्यू ज्याला आपण म्हणतो तो प्लेन प्रोफाईल आपल्याला असलेला दिसतो. आणि त्यामध्ये मग प्रामुख्याने आपल्याला असं दिसेल की अप्पर कोर्स मिडल कोर्स आणि लोअर कोर्स हे तीन गोष्टी आपल्याला नदीमध्ये प्रामुख्याने अभ्यासायच्या. मग अप्पर कोर्स जर असेल तर स्लोप जास्त होतो किंवा वाढला की ज्यामुळे काय होईल नेक्स्ट त्याला व्हेलॉसिटी वाढेल आणि फ्लो त्या ठिकाणी इन्क्रीज होईल. त्यानंतर आपोआपच काय होईल की डिस्चार्ज त्या ठिकाणी इन्क्रीज होतोय कारण ट्रिब्युटरीज त्याला येऊन मिळत आहेत जसजसा स्लोप कमी होईल तसा. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं की त्याची एनर्जी वाढतीये म्हणजे नदीची स्टार्टिंग टू एंड जर आपण पाहिलं तर दीज आर द थ्री स्टेजेस अप्पर मिडल आणि लोअर. आणि या तीन स्टेजेसमध्ये नदीची असणारी स्थिती तिची असणारी व्हेलॉसिटी तिचा असणारा डिस्चार्ज तिचा असणारी ग्रॅव्हिटी किंवा ते फोर्स या सगळ्या गोष्टी चेंज असतात आणि त्या सगळ्या कशावरती अवलंबून असतील तर त्या टोटली तुमच्या रिव्हरच्या वेगावर किंवा व्हॉल्युमवर जे वॉटरचं व्हॉल्युम जे आहे त्याच्यावरती प्रामुख्याने अवलंबून असतात.